भारतात जनसंख्या वाढीसोबत गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. भारतातील न्यायव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडत असतो. असंच न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचा ठपका नेहमी ठेवला जातो. म्हणून गुन्हेगारासोबतच बेकसूर सुद्धा न्यायालय चक्रा मारून हैराण होतं. ही प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून भारत सरकारने चांगला उपक्रम भारतात व संपूर्ण राज्यात राबवला. या लोक अदालतमध्ये लहान सहान केसेस आपसी समजुतीने सोप्या अटी शर्तींवर मिटवण्यात येतात. बँकांची कर्ज, थकीत लाईट बिल, जमिनीचे वाद, घरगुती भांडणं, घटस्फोट असे वाद या लोक अदालतमध्ये निकाली निघतात व लोकांचा पैसा व वेळ वाचतो. म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात सुद्धा लोक अदालत भरवून असे प्रकरण निकाली काढण्याकरिता स्थानिक कोर्टामार्फत प्रयत्न केले जातात व या सर्व प्रक्रियेत न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचा महत्वाचा वाटा असतो. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज दिनांक 9/12/2023 शनिवारी नवापूर कोर्टात लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. आज 265 प्रकरणे पटलावर ठेवण्यात आली होती. त्यात 18 प्रकरण निकाली निघालीत व दाखलपूर्व प्रकरणपैकी बँकेची 13 प्रकरण निकाली निघून 4,72,500 रुपये वसुली झाली व ग्रामपंचायतची 74 प्रकरण निकाली निघून 2,85,360 रुपये वसुली झाली. या लोक अदालत करिता न्यायाधीश पंकज आर फुलारी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले, आरती बनकर न्यायिक अधिकारी म्हणून काम पाहिले, ॲडव्होकेट आर एम वळवी, ॲडव्होकेट पी जी गावित पॅनल सदस्य म्हणून उपस्थित होते. लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट तुकाराम गावित, ॲडव्होकेट इस्माईल टिमोल, ॲडव्होकेट अनिल शर्मा, ॲडव्होकेट जितेंद्र दुसाने, ॲडव्होकेट शाह व कार्यालयीन कर्मचारी गावित, शिंदे, अहिरराव, रवींद्र सोनवणे यांनी परिश्रम घेतले. आज दिनांक 9 डिसेंबर लोक अदालत, या लोक अदालतीचा खरा फायदा म्हणजे मला ई चलान आलं होतं आणि हे ई चलान मी सहजगत्या सहज लोक अदालतमध्ये जाऊन ते मी सहज भरू शकलो आणि माझा वेळ आणि हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे वाचलं. हा लोक अदालतीचा एक फार मोठा फायदा आहे. लोकांनी याचा उपयोग जरूर करावा. लोक अदालतशी जाऊन आपलं जे आहे, आपल्या समस्या जे असेल त्याचं निरसन करावं. आज रोजी लोक न्यायालय असून आज खेड्यापाड्याने सर्व जे गरीब लोक आहे त्यांना कॉम्प्रोमाइज आज रोजी करून त्यांना पैशाची वेळ आणि टाईमची जे वेळ जे आहे ते वाचते आणि याच्यात कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर ते कुठे पुढे अपील कर कुठे अपील नाही. एक वेळा कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर त्यांचा मिटतो आणि अपील करू शकत नाही. त्या अपीलमध्ये पण ते कॉम्प्रोमाइज झालेलं आहे आणि त्याला समप्रमाणे मोठे मोठे गुन्हे आपसात घरी पती पत्नीमध्ये जे भांडण आहे किंवा दिवाणी मीटर आहे, सिव्हिल मीटर आहे, ते भाडेकरी आणि मालकांचे जे भांडण आहे सर्व आपसात होऊन या ठिकाणी भांडण होऊ नये आणि समाजामध्ये शांती व्हावे आणि जास्त जास्त लोकांनी हा केसमध्ये केस ते निकाली होऊन आव्हान करण्यात येते. आणि आज रोजी नागपूरमध्ये सर्व लोक भरपूर लोक आलेले आहे आणि 10:30 काम सुरू होऊन आज काम सुरू झालेलं आहे आणि चांगल्या रीतीने लोक न्यायालयाचं काम सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात किती केसेस निकाल निघतात? 1.5 लाख ते 1.5 लाख केस महाराष्ट्रमध्ये निकाली होतो आणि पूर्ण देशमध्ये 1 करोड 1 करोड केस, लहान मोठे केस म्हणून निघतो प्रत्येक. आणि ते जे बोज आहे हा कोर्टामध्ये जे केसाचा ते कमी होत जात आहे हळूहळू. लहान लहान केस निघून जाते, दंड भरून देतात 200 रुपये 500 रुपये दंड साठी लोक तक्रार मारतात. तो लोक न्यायालयामध्ये 200 500 दंड होऊन त्याचा निकाली होतो आणि ते कोर्टात तक्रार मारायचं त्याचा कमी होऊन जातो.